हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 6 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तोही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. तर चला नेमकं समजून घेऊया यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. तर यात द्रव्य म्हणजे काय, द्रव्याच्या अवस्था किंवा द्रव्याचे वर्गीकरण याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. मग द्रव्य म्हणजे काय, मग असा पदार्थ जो जागा व्यापतो आणि ज्याला वस्तुमान असते त्याला आपल्याला द्रव्य म्हणायचं आहे. मग या द्रव्याच्या अवस्था 3 प्रकारच्या असतात, स्थायू, द्रव आणि वायू. तर याच अवस्थांच्या विषयी किंवा त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. जसं की या आकृतींच्या मदतीने आपण ही वैशिष्ट्य बघणार आहोत. मग स्थायूंची काय वैशिष्ट्य आहे, बघा स्थायूमध्ये आंतरेणवीय बल अतिशय प्रभावी असते. आता आंतरेणवीय बल म्हणजे काय, तर बघा जो काही स्थायू आहे या स्थायूमध्ये हे जे छोटे छोटे कण तुम्हाला दिसत आहे, मग हे द्रवातील जे काही कण आहेत ते म्हणजे अणू किंवा रेणूचे कण आहेत. आणि यावरती जे आंतरेणवीय बल आहे ते खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे त्या पूर्ण पदार्थाला, त्या स्थायूला जो काही आकार किंवा आकारमान आहे ते या आंतरेणवीय बलामुळे प्राप्त झालेले असते. मग आंतरेणवीय बलामध्ये काय होतं की हे जे छोटे छोटे कण असतात यावरती बल जास्त असल्यामुळे ते त्यांच्या एकाच जागी स्पंदन करतात, त्यांना इकडे तिकडे हालचाल करता येत नाही. ते त्यांच्या एकाच जागेवरती हालचाल करतात आणि एकत्र ते गोळा करून ठेवले जातात आंतरेणवीय बलामुळे. आणि त्यामुळे त्या स्थायूला विशिष्ट काही तो आकार प्राप्त झालेला असतो. म्हणजेच आंतरेणवीय बलामुळेच हे सगळं त्या स्थायूला जो काही आकार किंवा आकारमाने हा प्राप्त झालेला असतो. मग या प्रकारे तुम्हाला स्थायूंच्या वैशिष्ट्यांमध्ये ही गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर द्रवाच्या वैशिष्ट्यात बघूया की द्रवामध्ये आंतरेणवीय बल मध्यम असते. मग बघा आंतरेणवीय बल मध्यम असल्यामुळे काय झालं की जे काही द्रवातील कण आहेत अणुरेणूंचे ते कण काय झाले, थोडेफार अंतरावरती गेलेले आहेत. आणि अंतरावर गेल्यामुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना ठराविक आकारमान प्राप्त झालेलं आहे. आकार मात्र प्राप्त होत नसतो द्रवांना, परंतु आकारमान त्यांना प्राप्त झालेलं असतं. हे का झालेलं आहे, तर हे जे काही अणुरेणूंचे कण आहेत हे आंतरेणवीय बल कमी असल्यामुळे विखुरलेले आहेत, ते जवळ एकत्र केले गेले नाही आहे. आणि हे जवळ करण्याचं काम कोण करतं, हे आंतरेणवीय बल. मग जेवढं जास्त आंतरेणवीय बल असेल तेवढे जास्त कण जवळ एकसारखे जमा केले जातात आणि त्यातून त्याला आकार निर्माण होतो. परंतु जर आंतरेणवीय बल कमी असेल, मध्यम असेल, तर मात्र काय होतं आहे की त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होत नाही. जसं द्रवांना आकार प्राप्त होत नाही लवकर, बरोबर आहे, तो दुसऱ्याचा आकार घेत असतो. मग हेच या द्रवांच्या वैशिष्ट्यांमध्ये लक्षात ठेवायचं आहे आंतरेणवीय बलाविषयी. त्यानंतर वायूंचं वैशिष्ट्य बघा. आता वायूमध्ये आंतरेणवीय बल अतिशय क्षीण असतं, यामुळे ठराविक आकार व आकारमान नसते. वायूला आकार आणि आकारमान नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु ते का नसते, तर आंतरेणवीय बल कमी असल्यामुळे. मग आंतरेणवीय बल फार कमी आहे त्याच्यामुळे काय झालं आहे की जे हवेमधले जे काही कण आहेत ते पूर्णपणे विखुरलेले, ते कुठेही अडकवून ठेवले गेलेले नाही. जसं स्थायूमध्ये आणि द्रवामध्ये अडकून ठेवले जातात ते कण, कोणामुळे, आंतरेणवीय बलामुळे, त्यामुळे त्यांना थोडाफार आकार आणि आकारमान प्राप्त झालेलं असतं. पण वायूमध्ये काय होतं आहे की आंतरेणवीय बल खूपच कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही अणुरेणूंचे कण आहे ते पूर्णपणे विखुरलेले असतात आणि ते सर्वत्र फिरू शकतात, सगळ्या जागेवरती जाऊ शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना आकार आणि आकारमान प्राप्त झालेले नसते. म्हणजेच ते कण मुक्तपणे हालचाल करत राहतात जी जागा असेल त्या जागेमध्ये. तर अशा प्रकारे हे द्रवांचं जे काही अवस्था आहे आणि त्या अवस्थेंचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण या आकृतीच्या मदतीने बघितलेलं आहे. आता पुढे आपण मूलद्रव्यांचे प्रकार बघणार आहोत. मग मूलद्रव्यांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मग यामध्ये जर आपण बघितलं तर धातूमध्ये काय आहे की धातूला उष्णता आणि विद्युत सुवाहक या गोष्टी असतात धातूमध्ये. धातूंना चकाकी असते, तन्यता असतं, वर्धनीयता, हे सगळे गुणधर्म
धातूंमध्ये बघायला आपल्याला मिळत असतात. आता वर्धनीयता म्हणजे काय, की ज्याला ठोकून त्याचा पसरट भाग बनवता येईल त्याला आपण वर्धनीयता म्हणतो. आणि तन्यता म्हणजे काय, की त्या धातूला ताणता येऊ शकतं. आणि वर्धनीयतेत काय होऊ शकतं, त्या धातूला दाब देऊन त्याचा जो काय आकार आहे तो पसरट केला जाऊ शकतो. त्यानंतर धातू उष्णतेचं चांगलं वाहक आहे, त्यानंतर विद्युत सुवाहकसुद्धा आहे धातू. मग यामधली उदाहरणं कोणती आहे, सोडियम आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे इत्यादी. त्यानंतर अधातू बघा, मग थोडंसं धातूंच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध आपण बघूया, की अधातूंना चकाकी नसते, तन्यता नसतं, वर्धनीयता नसते. जसं खडू घ्या, माझा खडूला आपण ताणू शकतो का, नाही. किंवा त्याला वर्धनीयता म्हणजे त्याला दाब देऊन किंवा ठोकून त्याला पसरट बनवू शकतो का, नाही. जर त्याला आपण ठोकायला गेलो तर त्याचा काय होऊन जातो, भुगा होऊन जाईल. म्हणजे अधातूमध्ये चकाकी पण नसते, तन्यता पण नसते आणि वर्धनीयता हे कोणतेही गुणधर्म आढळून येत नाही. आणि ते उष्णता किंवा विद्युत दुर्वाहक आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. जसं धातू हे उष्णता आणि विद्युत सुवाहक आहे, तसं अधातू हे विद्युत आणि उष्णतेचे दुर्वाहक आहेत. मग यामध्ये कोणकोण आहे, मग कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे, हेलियम आहे इत्यादी. त्यानंतर धातू सदृश्य बघा. आता धातू सदृश्य हे दिसायला धातूंसारखे असतात, परंतु त्यांचे रासायनिक गुणधर्म बहुतांशी अधातूसारखे असतात. हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे द्रव अवस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात धातू सदृश्य जे काही धातू आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मग सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, जर्मेनियम असेल इत्यादी. मग ही धातूंची वैशिष्ट्ये तुम्हाला लक्षात ठेवायची, त्यांची गुणधर्म लक्षात ठेवायचे. गुणधर्म चकाकी आहे किंवा नाही आहे, किंवा त्याला ठिसूळपणा आहे का, तन्यता आहे का, वर्धनीयता आहे का, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर ते वैशिष्ट्यांमध्ये विजेचे सुवाहक आहे का किंवा उष्णतेचे सुवाहक आहे का, मग ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारे हा जो काही मूलद्रव्यांचा प्रकार आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आता या कृतीपत्रिका क्रमांक 6 आधारित जो काही सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न क्रमांक 1 बघा, तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांची यादी करायची तुम्हाला. मग स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थ जे जे असतील ते तुम्ही लिहू शकता तिथे. मग काय काय येतील, समजा आपण स्थायुरूप पदार्थ जर बघितलं तर मग काय म्हणूया, टेबल म्हणूया किंवा फ्रीज म्हणूया किंवा तुमचा बेसिंगचा टेबल म्हणूया, हे सगळे जे काही प्रकार आहेत हे स्थायुरूप पदार्थ येतील याच्यामध्ये, बरोबर आहे. मग द्रवरूपमध्ये पाणी आहे, नंतर पेट्रोल आहे, डिझेल आहे, स्प्रेमधलं पाणी स्प्रे असेल किंवा लिक्विड असेल एखादं, हे सगळे द्रवरूप पदार्थ आहेत. आणि वायुरूप पदार्थामध्ये तुम्ही काय घेऊ शकतात, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, किंवा कुकरची शिट्टी होते त्यावेळेस म्हणजे कुकरची जी वाफ आहे तीसुद्धा वायुरूप पदार्थात तुम्ही लिहू शकतात. मग अशा प्रकारे स्थायू, द्रव आणि वायूंची पदार्थांची यादी तुम्ही करू शकताय. प्रश्न दुसरा बघा, घरात लावलेल्या उदबत्तीचा वास लगेच पसरतो या उदाहरणावरून वायुरूप पदार्थामधील आंतरेणवीय बलाबाबत कोणते निष्कर्ष काढाल. बघा, आंतरेणवीय बल हे काय असतं, की वायूमध्ये अतिशय क्षीण असतं, बरोबर आहे. मग त्यामुळं वायूंचे घटक कण जे आहे ते मुक्तपणे काय होतात, सर्वत्र पसरतात. ते एका जागी जमा करून ठेवले जात नाही, कारण की आंतरेणवीय बल फार कमी असतं. ज्यावरती आंतरेणवीय बल जास्त आहे ते एकत्र जमा केले जातात, परंतु वायूमध्ये आंतरेणवीय बल फार कमी आहे त्यामुळं जे घटक कण आहेत ते सर्वत्र जिथे काय असेल खोलीमध्ये किंवा बाहेरील वातावरण सगळीकडे पसरत असतात, आंतरेणवीय बल कमी असल्यामुळे मुक्तपणे हालचाल करतात व उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकत असतात. म्हणून मग उदबत्तीचा वास काय होतो, सर्वत्र सहजरित्या पसरत असतो. मग हेच निष्कर्ष आपण यावरून काढू शकतो की हवेमध्ये आंतरेणवीय बल कमी असते, त्याचे जे घटक आहेत ते मुक्तपणे सर्वत्र जी जेवढी जागा असेल तेवढी जागा व्यापून टाकतात, आणि म्हणून उदबत्ती लावली की ती संपूर्ण घरामध्ये त्याचा वास पसरत असतो. हे सगळं आंतरेणवीय बलामुळे होतं. त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया आपण. बघा, मेणबत्ती जळत असताना मेणबत्तीच्या किंवा मेणाच्या 2 अवस्था कुठे दिसतात. आता मेणाच्या 2 अवस्था होतील, एक द्रव आणि एक स्थायू अवस्था होईल, परंतु त्या कोठे कोठे दिसतात. बघा, जेव्हा आपण मेणबत्ती जाळतो त्यावेळेस मेणबत्ती ज्वलन झाल्यानंतर त्याची जी दीप आहे
त्या ठिकाणी तुम्हाला मेन थोडंसं उष्णता लागल्यामुळे वितळायला सुरुवात होते, म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला द्रव अवस्था बघायला मिळते आणि तेच मेन खाली आल्यानंतर मेणबत्तीच्या खाली आलं की खालच्या बाजूला तुम्हाला स्थायू अवस्था बघायला मिळत असते. मग दोन अवस्था बघायला मिळतात, परंतु कुठे? तर मेणबत्ती ज्या ठिकाणी पेटवली जाते त्या ठिकाणी द्रव अवस्था बघायला मिळते आणि जे वितळून आलेलं मेन जे मेणबत्तीच्या तळाशी असतं त्या तळाशी आपल्याला स्थायू अवस्था बघायला मिळते. मग हे त्याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 आणि शेवटचा प्रश्न आहे बघा की खालील पदार्थांचे त्यांच्या धातू अधातूनुसार वर्गीकरण करायचं आहे. मग बघा धातू आणि अधातूमध्ये आपण या ठिकाणी यांचं वर्गीकरण करणार आहोत. मग धातूमध्ये काय आहे? धातूंचं आपण वैशिष्ट्य बघितलं की तन्यता वगैरे किंवा चकाकी असते, वर्धनीयता असते. मग तांबे झालं हा धातू पदार्थ आहे, ॲल्युमिनियम हा सुद्धा काय आहे? धातू पदार्थ आहे. लोखंड हा सुद्धा काय आहे? धातू पदार्थ आहे. म्हणजे तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम धातू आहेत आणि कार्बन, आयोडीन आणि ऑक्सिजन हे काय आहेत? अधातू पदार्थ आहेत. तर या प्रकारे तुम्ही त्याचं वर्गीकरण करायचं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओवर आधारित जो काही सराव संच आहे क्रमांक 6 तो आपण सोडवलेला आहे, त्याची उत्तरं या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. मग अशाच प्रकारची सोडवलेल्या ज्या काही सराव संचाच्या कृतीपत्रिका आहे त्या बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.